येत्या 48 तासात राज्यात निवडणुकांचा बार वाजण्याची शक्यता आहे. आज झालेली बैठक ही विद्यमान सरकारच्या कार्यकाळातली शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याची चर्चा मंत्रालयात होती. पाहूया हा रिपोर्ट. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. येत्या 24 ते 48 तासात आचारसंहिता जाहीर होऊ शकते. सकाळी झालेली मंत्रिमंडळ बैठक ही विद्यमान सरकारच्या टर्मची शेवटची बैठक असल्याची चर्चा मंत्रालयात होती. गेले 4 दिवस मंत्रालयीन कामांचा वेग आल्यानं रविवारी सुट्टीच्या दिवशीही सामाजिक न्याय विभागानं चक्क 7 GR जारी केले. मंत्रालयात रखडलेली कामं मार्गी लावून घेण्यासाठी लोकांचीही मोठी गर्दी उसळली होती. विद्यमान सरकारच्या विधानसभेची मुदत 25 नोव्हेंबरला संपणार आहे, त्यामुळे येणाऱ्या 41 दिवसात राज्यात निवडणुका होऊन नवं सरकार स्थापन होणं गरजेचं असेल. एरवी निवडणुका घोषित झाल्यानंतर साधारणत 45 दिवसांनी नवं सरकार स्थापन होतं, मात्र यंदा 45 दिवसांहून थोडासा कमीच अवधी असणार आहे. लोकसभेनंतर ऐतिहासिक समीकरणांनी होणारी महाराष्ट्र विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असेल. महायुतीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, त्याविरोधात मवियातून काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मुख्य सामना होईल. याशिवाय मनसे, तिसरी आघाडी आणि वंचित आघाडी सुद्धा मैदानात असेल. 2019 विधानसभेत भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादीचे 54, काँग्रेसचे 44, अपक्ष 13 आणि इतरांचे 16 आमदार जिंकले होते. पण मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपात वाद झाल्यामुळेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्रित मविया सरकार स्थापन केलं. 2 वर्ष सरकार चालल्यानंतर 2022 शिवसेनेत फूट पडून 40 आमदारांनी शिंदेच्या नेतृत्वात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. नंतर वर्षभरानं राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवारांसोबत 41 आमदार शिंदे भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सामील झाले. गेल्या निवडणुकीनंतर काय बलाबल होतं आणि यंदाच्या निवडणुकीला सामोरं जाताना काय बलाबल आहे ते पाहूया. 2019 निवडणुकीनंतर भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसकडे 44 आमदार होते. सद्यस्थितीला महायुतीत भाजपकडे 105, शिवसेना शिंदेंकडे 40, अजित पवारांकडे 39 असे मिळून तब्बल 204 आमदार संख्या आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे 35, शिवसेना ठाकरेंकडे 15 आणि शरद पवारांकडे 13 असे मिळून 63 आमदार आहेत. निवडणूक आयुक्त नाही आणि म्हणून आचारसंहिता कधी लागेल हे कसं सांगता येईल. हा एवढं माहिती आहे की कधीतरी लागणार आहे, पण ही आचारसंहिता कधी लागेल, निवडणूक आयुक्त हे लावतील आचारसंहिता. पण माझं व्यक्तिगत मत आहे, काय आचारसंहितेशी काय घेणं देणं आहे तुम्हाला. त्यांना विक्रम करायचे, 10,000 निर्णय त्या संध्याकाळपर्यंत घेतील. इतकं बकवास आणि खोटारडं सरकार गेल्या 10,000 वर्षात झालं नाही. एकनाथ शिंदेचं सरकार म्हणजे महाराष्ट्राला कलंक आहे. देवेंद्र फडणवीसांसारखा गृहमंत्री म्हणजे महाराष्ट्राला लाज आहे. लाचार आणि लोचट लफंग्यांचं हे सरकार महाराष्ट्राच्या गेल्या 10,000 वर्षामध्ये अशा प्रकारचं भयंकर सरकार झालं नसेल ते आता 2 महिन्यात बुडेल. कसं आहे की आचारसंहिता तशी पाहिलं तर मागच्याच महिन्यात लागायला पाहिजे होती आणि आता या महिन्यात निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण या भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुका घ्यायला घाबरते की काय काही समजत नाही. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात ST राखीव 25 तर SC राखीव 29 मतदारसंघ आहेत. एकूण 9 कोटी 3 मतदार आहेत, त्यापैकी 4 कोटी 93 लाख पुरुष तर 4 कोटी 60 लाख महिला मतदार आहेत. पहिल्यांदाच मतदान करणारे 18,67,000 मतदार आहेत. दिव्यांग 6,02,000, 85 अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक 12,05,000 आणि 100 ओलांडलेल्या मतदारांची संख्या 49,034 इतकी आहे. 1,186 मतदान केंद्रांवर मतदान घेतलं जाईल, त्यापैकी 57,601 ग्रामीण महाराष्ट्रात आणि 42,582 मतदान केंद्र शहरांमध्ये असतील.
2019 आकडेवारीनुसार 2,77,980 मतदारसंख्या असलेला वर्धा हा सर्वात लहान विधानसभा मतदारसंघ आहे, तर 5,54,827 मतदारसंख्या असलेला पनवेल विधानसभा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं फक्त 1 चौरस किलोमीटरमध्ये असलेला मुंबईतला धारावी सर्वात छोटा मतदारसंघ मानला जातो, तर गडचिरोलीतला 2,282 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला अहेरी मतदारसंघ सर्वात मोठा आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात जितक्या उलाढाली 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळात झाल्या त्या याआधी कधी झालेल्या नाहीत. 2019 मध्ये एकमेकांविरोधात लढलेले 4ही प्रमुख पक्ष आळीपाळीनं सत्तेत राहिले. एकाच टर्ममध्ये 3 वेळा सत्ता स्थापना झाली, 2 वेळा 2 पक्षांचे गट सत्तेत सामील झाले. आता 2024 ला महाराष्ट्र काय कौल देतोय याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.